मधील सहामधील कॉर्नर या इमारतीमध्ये महानगर गॅस कंपनीचे मीटर बसवण्याचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाल्याची घटना घडली आहे यामध्ये एका कुटुंबातील सदस्यांसह महानगर कंपनीचे कामगार जखमी झाले आहेत दुधे कॉर्नर या इमारतीमधील आकाश ओहोळ यांच्या घरात गॅस वाहिनीला मीटर बसवण्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडला यामध्ये महानगर गॅस कंपनीचे दोन कामगार आगी होरपळले तसेच ओहोळ यांच्या कुटुंबातील सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना तातडीने उपचारासाठी वसाहतीमधील नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आगीची माहिती मिळताच कामोठे पोलीस आणि सिडकोच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि वायूगळती होणाऱ्या गॅस वाहिनीचा पुरवठा बंद केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला